अजय पारसकर यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलाय. लोणावळ्यात झालेल्या सभेत त्यांनी बंद दाराआड चर्चा केली आणि त्या खोलीत काय डील झाली असा सवाल पारसकर यांनी जरांगेंना उपस्थित केलाय. तर सरसकट मराठा आरक्षणाची मागणी का सोडली असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. तसंच जरांगे पाटील यांच्या नातेवाईकांकडे रातोरात 45 डंपर आले कसे याची ईडी चौकशी करा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. जरांगेंनी काय उत्तर दिलं माहिती का? बंद दाराची आड कामी चिंग घेतली ते म्हणले मला गार वाजत होत. ठीक आहे, गार वाजत मग मीडियावाले का आत्मा नेले? तुम्हाला लोणावळ्याच्या त्या बंद बंगल्यामध्ये तुम्ही आज काय चर्चा केली, काय डील झाली? बोलताना सांगितलं की आपल्याला सर एवढं बोलले लक्षात आलं अभि खतम हो गया मामला. सर सकट नाही म्हणले, सगळे स्वैर्याचं आपल्याला कायदा झाला पाहिजे. आंतरवालीतून निघाले सरसकटसाठी आणि लोणावळ्यात आल्यानंतर मागणी बदलली सगळे सोयरे. संत तुकाराम महाराजांची आडून तू बदनामी करायचे थांब, कारण तो सरकारची सुपारी घेतलेली, तू सरळ बोल. तुकाराम महाराजांची आडून बोलू नको, संत तुकाराम महाराजांना आणि वारकरी धर्माला बदनाम करू नको. तू सरकारच्या ट्रॅपमध्ये येस, तू त्यांची बाजू घेऊन बोलतोस, तू बिंदास्त बोल. तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नकोस. अजय पारसकर यांनी बलात्कार केला होता, एका मोठ्या नेत्यामुळे तो वाचला असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. तर नुसते आरोप करू नका, पुरावे द्या असा पलटवार पारसकरांनी केला. यांनी विनय भंग केला आमच्या गावात, आमच्या गावात पुरी इज्जत घातली यांनी, पण बड्या नेत्यामुळे हे वाचलाय. यांनी कशाला महाराजात नाव लावायचं बरं? त्यामुळे तू महाराज नाव मधलं काढून टाकतो पहिलं, कारण तू बलात्कार करणार आहेस, त्याला महाराज नाव शोभत नाही. मी त्यांना प्रश्न विचारले सामाजिक या मराठा आरक्षणाच्या विषयी प्रश्न विचारले, उत्तर काय दिलं त्यांनी? तो काय महाराज एका बांधवून आलाय महाराज झालाय, तो त्याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत, त्यानं विनयभंग केलाय. 8 वर्षापूर्वी त्यानं बलात्कार केला, 7 वर्षापूर्वी त्यानं विनयभंग केला, कुठलाच आधार नाही. दरम्यान अजय पारसकरांच्या आरोपांना लवकरच पुराव्यासह उत्तर देणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले. त्यानं काय केलं हे मराठा बांधवच सांगतील असा इशाराही जरांगेने दिलाय. त्यानं महिलांसोबत काय केलं हे सांगण्यासाठी राज्यभरातून महिला येणार असल्याचं जरांगे म्हणाले. ते सगळं त्याचं सगळं होणार आहे, त्याला जेव्हा वेतन त्याच्यावर तेव्हा त्याला कळणार आहे. ते सगळ्या महिला माता मावल्या सगळ्या येणार आहेत, त्यावेळेस त्याला कळन. आपण सरकारचं ऐकून मराठा संपवायला उगाच निघालो होतो विनाकारण, काही कारण नसताना त्याला सगळं कारण. त्याच्यावर उत्तर द्यायला मी मोकळा नाही, माझ्या समाजात खूप लोक आहेत त्याला उत्तरं द्यायला. नाही ते कशासाठी मागितली, काय मागितली, मागितणाराला माहीत असेल. कोण कर कोर कमिटी फिमिटी काही नाही, इथं फक्त मराठा कोर कमिटी आहे पूर्ण राज्य. जाऊ देऊ, त्याचं उत्तरच द्यायचं आहे मला. माझं काय, मी काय बंधनकारक नाही आहे त्याला उत्तरं द्यायला. तो कोण लागून गेले असतं? मला समाज महत्त्वाचा आहे, समाजाच्या मी कामातून उत्तर देणार आहे सगळ्या.